नमस्कार मित्रांनो, मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स अंतर्गत आपला जो शेती पशुपालन विभाग आहे त्याच्या अंतर्गत 9वी साठीचा जो अभ्यासक्रम आहे शेती उपयोगी साहित्य व यंत्रे याच्या संदर्भातले आज आपण माहिती पाहणार आहोत। तर ही जी काही साहित्य आणि यंत्र आहेत, तर शेतीचं काम सुलभ होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य त्याबरोबर यंत्रांचा आणि अवजारांचा वापर करत असतो। तर हे अवजार कोणकोणत्या पद्धतीचे आहे, कोणकोणते त्याचे उपयोग आहे, तर ते आपण आजला याच्या अंतर्गत पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण साहित्य वापरत असतो तर ते साहित्य सहज हाताने आपल्याला घेऊन काम करता येईल अशा पद्धतीचे असतात। त्याबरोबर जे अवजारं असतात त्याबरोबर शेतीमध्ये उपयोगासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रंही असतात। तर ह्या सर्वांचा शेतीमध्ये शेतीकामासाठी वापर केला जातो। कोणकोणती यंत्र आहेत, कोणकोणती अवजारं आहेत आणि कोणकोणती साधनं आहेत, साहित्य आहे, हे आपण आजला पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण शेतातलं जे साहित्य आहे तर ते विळा आहे, सर्वांच्या परिचयातच आहे। तर विळा आहे, त्याच्यानंतर गवत कापण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, किंवा आपलं जर जनावरांसाठी जो चारा असतो तर हा चारा कापण्यासाठी सुद्धा आपण याचा विळ्याचा वापर करत असतो। त्यानंतर कुऱ्हाड आहे, तर हे शेतातले अनावश्यक झुडपं तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा आपण वापर करतो। कुदळ आहे, पुढं कुदळीचा वापर कशासाठी केला जातोय, तर जमीन खोदण्यासाठी, कंदमुळं काढण्यासाठी, किंवा बटाटे, रताळे हे सारखी जी काय आपण जमिनीखाली उगून येणारे कंद आहे तर ह्यांचा काढणी करण्यासाठी आपण कुदळीचा वापर करतो। पुढे टिकाव जो आहे, तर टिकावाचा सुद्धा वापर केला जातो। जर आपल्याला छोट्या प्रमाणामध्ये जर शेतामध्ये कुठं खोदकाम करायचं असेल तर आपण नक्कीच या टिकावाचा वापर करू शकतो। त्याबरोबर जर झुडपं असतात तर खोलवर मुळं गेलेल्या असतात, ह्या झुडपांची मुळं सह काढण्यासाठी आपण टिकावाचा वापर करत असतो। शेतामधला माल वाहून नेण्यासाठी आपण घमेलाचा सुद्धा वापर करत असतो। कमी क्षेत्रामधल्या आपल्या जमीन असेल तर त्या जमिनीला सरी बनवण्यासाठी, वरंभ बनवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक असणारे वाफे बनवण्यासाठी आपण फावड्याचा किंवा खोऱ्याचा आपण वापर करत असतो। त्याबरोबर शेताला पाणी भरत असताना आपण बारे देण्यासाठी सुद्धा फावड्याचा वापर करत असतो। त्याबरोबर खोदकाम करण्यासाठी किंवा शेतात आपले डांब रोवण्यासाठी, त्यात मेढी लावण्यासाठी, मांडव करण्यासाठी, दर घेण्यासाठी आपण पहारीचा देखील वापर करत असतो। रोपांना पाणी देण्यासाठी परसबाग आणि रोपवाटिका याच्यामध्ये जर आपल्याला पाणी द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण झारीचा वापर करत असतो। त्यावर वाफं तयार करण्यासाठी, माती ओढण्यासाठी, शेतामध्ये दगड गोटे वेगळे करण्यासाठी आपण पावडीचा वापर करत असतो। तशाच पद्धतीने पावडीबरोबरच आपल्याजवळ पंजा असतो, तर ह्या लोखंडी पंजाचा सुद्धा वापर आपण काय करू शकतो, बऱ्याच वेळा आपण पेरणी केल्यानंतर बियाणांची जमिनीमध्ये माती आड करण्यासाठी आपण पंजाचा वापर करत असतो। आता आपण शेती अवजारांचा उपयोग पाहिला, शेती अवजारांचे फायदे पाहिले, वापर पाहिला, त्यांचा कोणत्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो त्याबरोबर आता आपण पाहणार आहोत शेती उपयुक्त असणारे अवजार आहेत। तर जमिनीला नांगरण्यासाठी, सऱ्या पाडण्यासाठी, जमिनीच्या जी माती आहे तिचं फेरपालट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नांगरांचा वापर करत असतो। तर त्यासाठी लोखंडी नांगराचा वापर केला जातो, लाकडी नांगराचा वापर केला जातो, बळीराम नांगराचा देखील वापर आपण नांगरणी करण्यासाठी करत असतो। जमीन आपल्याला सपाट करायची असेल, त्यानंतर सपाट वाफे जर घालायचे असेल तर आपण वखराचा वापर करतो, आणि जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी आपण पाभरीचा वापर करत असतो। तर हे पाभरीला चार दात्याची पाभर असते, तर तिला चाड आणि दात हे नळ्याने जोडलेलं असतं। तर ह्या चाड्यामध्ये काय केलं जातं, धान्य सोडले जातात आणि मग ते दात्यांनी ज्यावेळेस जमिनींची थराची खोलवर मशागत होते त्यावेळेस त्या जमिनीच्या आड आपले दाणे जमिनीमध्ये मिसळत असतात। तर हे आहे पाभरीचा आता आपण उपयोग पाहिलेला आहे। आता आपण कोळप्याचा वापर पाहूया, कोळप्याचा काय उपयोग होतो। तर कोळप्याने सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तणाची काढणी करता येते, आणि याचा दुसराही फायदा आहे की काय होतं, खुरपणीचा आपला बराचसा वेळ पण वाचतो, त्याबरोबर काय होतं, दातळणी पण होते आपल्या जमिनीची चांगल्या रीतीने। म्हणून आपण कोळप्याचा वापर काय करत असतो, शक्यतो बऱ्याच वेळा तण काढण्यासाठी करत असतो। त्यानंतर आहे पुढे हात कोळपे, तर हात कोळप्याचाही वापर तशाच पद्धतीने तण काढण्यासाठी केला जातो। जर पिकाचे जर अंतर दोन वळीतलं जर कमी असेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, या खुरपणी करण्यासाठी जे हात कोळप आहे हे मागे पुढे ढकलून आपल्याला चालवता येतं, आणि याच्यामुळं काय होतं, आपल्याला चांगल्या रीतीने खुरपणी करता येते। त्याबरोबर आपल्या बरेचसे मजुरीचा खर्च पण वाचत असतो। तर साधारणपणे 3 सेंटीमीटरपर्यंत या कोळप्याद्वारे आपल्या शेतीची खुरपणी करता येते। पुढे आहेत फण, तर ह्या फणाचा उपयोग काय, तर जमीन भुसभुशीत पण होते, त्याबरोबर जमीन चांगल्या रीतीने नांगरली जाते। तर हा फणाचा उपयोग झाला, आणि जमिनीची लेवल करण्यासाठी किंवा जमिनीमध्ये बांध घालण्यासाठी, मातीचा ढिगारा करण्यासाठी, जमिनीची
सारखेपणा आणण्यासाठी आपण केनीचा वापर करत असतो. आतापर्यंत आपण अवजारांची माहिती पाहिली, अवजारांचा उपयोग पाहिला, अवजारांचे फायदे पाहिले, कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या कामासाठी आपण अवजारांचा वापर करत असतो. आता पुढे पाहणार आहोत आपण सारा यंत्र. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शेतामध्ये सारे पाडावे लागतात. तर सारे पाडत असताना काम सुलभ हवं, सोपं हो म्हणून आपण काय करत असतो, सारा यंत्राचा वापर करत असतो. त्यानंतर रोटावेटर जे आहे, तर रोटावेटरचा फायदा काय, एकाच वेळी नांगरणी पण करणे आणि एकाच वेळी जमीन भुसभुशीत करणे. रोटावेटर बरोबर अजून ढेकळे पण फोडली जातात आणि 10 ते 15 सेंटीमीटरच्या खोलीपर्यंत आपल्या शेतामध्ये जी काही तणं असतात तर ती आपल्याला सहजरित्या काढता येतात. तर हा फायदा झाला आपला रोटावेटरचा. त्यानंतर आपण मगाशी पाहिलं, जशी एक चाड्याची पाबर होती तशा पद्धतीने दोन चाड्याची सुद्धा पाबर असती. तर ही पारंपरिक पाबरीसारखीच पाबर असून फक्त एका चाड्याच्या ऐवजी यांनी काय केलेले असतात, दोन चाडी वापरली जातात. तर याचा फायदा आहे का, एका वेळेस दोघा जणांना काय करता येतं, पेरणी करता येणं शक्य होतं आणि ह्याच्यामुळे काय होतं, लवकरात लवकर आपली पेरणी करणं शक्य होतं, आपला वेळ पण वा. मालाच्या वाहतुकीसाठी आपण बैलगाडीचा वापर करतो. पारंपरिकरित्या इथून पाठीमागेच्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या घरी बैल असायची, तर बैलगाडीचा वापर केला जायचा मालाची वाहतूक करण्यासाठी, मालाची नेहाण करण्यासाठी. त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये, पुढच्या काळामध्ये, आताच्या सध्याच्या परिस्थितीला आपण ट्रॅक्टरचा वापर करतो. ट्रॅक्टरनेसुद्धा शेतीची मशागत करता येते. ट्रॅक्टरला वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं जोडली जातात, त्याने शेतीची मशागत होते. आणि जर ट्रॉली वगैरे जोडली तर काय होतं, माल वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होत असतो. त्यानंतर आहे मोटारचा पंप. जो मोटारचा पंप आहे, विहिरीमधून पाणी काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा मोटारचा पंप आहे. तर हे यंत्रामध्येच येत असतं, शेती उपयुक्त यंत्रामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत, यांचा वेगवेगळे फायदे पण होत राहतात. तर हे यंत्रामुळे काय झालं, आपला वेळ वाचत गेलेला आहे, काम करणं सुलभ झालेलं आहे. तर हे यंत्राचे वेगवेगळे फायदे आहेत. त्याबरोबर धान्य तयार करण्यासाठी मळणी यंत्राचा सुद्धा वापर केला जातो. तर जलदरित्या धान्य ह्या मळणी यंत्राद्वारे तयार केलं जातं. आपल्या शेतामधील पिकावरती जे काही कीड पडते, ह्या किडींचा नाश करण्यासाठी आपण नॅपसॅक पंपाचा वापर करतो. तर या नॅपसॅक पंपाद्वारे, हातपंपाद्वारे आपण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची फवारणी करू शकतो, जेणेकरून किडींचा नाश होण्यासाठी याचा नक्की फायदा होत असतो. पाणी देण्यासाठी जे पारंपरिकरित्या आपण पाटाने पाणी देत असतो, तर आधुनिक पद्धतीमध्ये जो ठिबक सिंचन सेट आलेला आहे, तर याचा फायदा काय आहे, झाडाच्या मुळाजवळ थेंबाने सतत पाणी देता येतं. हे पाणी दिल्यामुळे आपल्या पाण्याची बचत होते आणि योग्य प्रमाणातच पाणी आपल्याला पिकांना देता येतं. दिलेल्या पाण्याचं मोजमाप पण ठेवता येतं, तणांचं प्रमाण कमी राहतं आणि जी विद्राव्य खते किंवा औषधे जी आहेत, ही आपल्याला या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला पाण्यातून देता येतात. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये दुसरा जो प्रकार आहे, तर स्प्रिंकलर किंवा आपण त्याला तुषार सिंचन असं म्हणतो. तर याद्वारे जे काय आहे, पावसाचं पाणी हे तुषारांच्या किंवा पावसाच्या सारखं शेतामध्ये सर्वत्र फवारलं जातं. याचा फायदा आहे का, याला जमिनीची लेवल जरी नसली, उंच सकल जमीन असली, तरी आपल्याला या स्प्रिंकलरद्वारे, स्प्रिंकलर शेडद्वारे आपल्याला काय करता येतं, पाणी देता येतं. हा याचा खूप महत्त्वाचा फायदा आहे. याचं तत्व आहे, उंचावरून जास्त दाबाने पाणी आणून ते तुषारांच्या स्वरूपात सर्वत्र शेतामध्ये सारखं फवारलं जातं. त्यानंतर आहे एकाच वेळी पिकाची कापणी करणे आणि पिकाची मळणी करणे, ह्याच्यासाठी जे यंत्र आहे उपयुक्त, तर त्याला हार्वेस्टर असं म्हणत आहोत. तर हे जे पीक एकाच वेळी कापण्यासाठी आणि धान्य तयार करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. बऱ्याच ठिकाणी आपण आता पीक काढण्यासाठी गहू, मका किंवा सोयाबीन, भात यासारख्या पिकांची काढणी करण्यासाठी हार्वेस्टरचा वापर करत आहोत. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य आम्हाला कळवा. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद, पुन्हा भेटू.